जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल मध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर येऊन आलेली आहे. आणि ही माहिती म्हणजे कांद्याची निर्यात बंदी हटवलेली आहे, म्हणजेच एक्सपोर्ट चालू झालेला आहे. बाहेरील देशांमधील कांद्याची मागणी पाहता जी 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदीची डेडलाईन होती ना, त्याचा मार्ग आता 1.5 महिन्याआधीच मोकळा केलेला आहे. तब्बल सुमारे 3 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही आता होणार आहे. आणि विशेष म्हणजे 50,000 टन हा कांदा फक्त बांगलादेश या देशामध्ये निर्यात करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. विशेष म्हणजे सरकारने जे काही कांद्याचे बाजार कंट्रोल करण्याचा निर्णय घेतला होता, तर हा कुठं ना कुठं तरी त्यांना मागे घ्यावा लागला. ही निर्यात बंदी उठवावी लागली, त्यामुळे निश्चित स्वरूपात कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठं ना कुठंतरी आनंद हा निर्माण झालेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारचा हा खूप महत्वाचा निर्णय आहे आणि आपल्या राज्य सरकारचाही कुठं ना कुठं याला पाठिंबा आपल्याला दिसून येत आहे. आणि जी 31 मार्च पर्यंत डेडलाईन ठेवली होती, तर ती 1.5 महिना आधीच ही डिक्लेअर केलेली आहे. हा कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा करून कांदा निर्यातीला मंजुरी ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सरकारचा हा जो काही निर्णय आहे, तर हा शेतकऱ्यांना आनंद देणारा निर्णय आहे. कारण मीही कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहे, तुम्हीही कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहेत. आणि या निर्यात बंदी हटवल्यामुळं जो कांदा आपला 5, 6, 7, 8 रुपये किलो जात होता, तर निश्चित स्वरूपात मिनिमम 15 ते 20 रुपये किलो जरी गेला, निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे होणार आहे. कारण इथून मागे ज्या कमी बाजारामध्ये आपण कांदे विकले ना, तर हे आपली मजुरी यामध्ये निघत नव्हती. आता मात्र ह्या निर्यात बंदी हटवल्यामुळं, केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यामुळं निश्चित स्वरूपात आपली मजुरी निघन आणि थोडेफार का होईना पैसे आपल्या पदरात पडणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सबंध कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची तातडीची माहिती जशी मला कळाली, तशी मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला देखील विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.